नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी प्रफुल्ल केदारे. आपण ऐकत आहात काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. सोशल मीडियावर तालिबानच्या अफगाणिस्तानावरील नियंत्रणाचं समर्थन करणाऱ्या 14 जणांना आसाममध्ये अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यात वैद्यकीय विद्यार्थी, शिक्षक, मौलानांचा समावेश आहे. त्यांच्यावर UPA तसंच IT आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आसामचे विशेष पोलीस महासंचालक GP सिंग यांनी आरोपींच्या नावासहित सदरबाबत ट्विट केलंय आणि अशा प्रतिक्रियांपासून दूर राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनीही नागरिकांना शांततेसाठी सहकार्याचं आवाहन केलंय. काबूल विमानतळाकडे निघालेल्या अंदाजित 150 जणांचं तालिबानने अपहरण केल्याच्या बातम्यांनी आज ट्विटरची दुनिया गाजली आहे. अडवलं, अज्ञातस्थळी नेलं, मोबाईल काढून घेतले, मारहाण केली असे अंदाज व्यक्त करणारे किंवा अगदी प्रत्यक्ष साक्षीदारांशी बोलणं झाल्याचा हवाला देणारे शेकडो ट्विट दिवसभर धडकले. परंतु नंतरच्या घडामोडी भारतीयांना दिलासादायक होत्या. नागरिकांना अडवून त्यांचे पासपोर्ट व इतर दस्तावेजांबाबत विचारणा करण्यात आली व त्यांना विमानतळाकडे जाऊ देण्यात आलं. कोणतीही अप्रिय घटना घडली नाही अशी माहिती पुढे येऊ लागली आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत कोणताही खुलासा न केल्याने संभ्रम कायम होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसुली संदर्भात तक्रार दाखल केली आहे. विमल अग्रवाल नावाच्या हॉटेल व्यावसायिकानं दाखल केलेल्या तक्रारीत परमवीर सिंग यांच्यासह सचिन वाजे, सुमित सिंग उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांची नावं नमूद केली आहेत. या सर्वांविरोधात खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भाजप नेत्यांनी ताळतंत्र सोडून वक्तव्य करणं देशाला नवीन नाही. त्यांच्यावर ना कायदेशीर कारवाई होते, ना पक्ष कारवाई करत, ना माध्यमं जाब विचारत. रावसाहेब दानवे हे तर केंद्रीय मंत्री. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख सांड असा केला. राहुल गांधी म्हणजे काहीही काम न करता उंडगत राहणारा सांड आहे, असं दानवेंचं वक्तव्य आहे. काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवत दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दानवे यांनी आपल्या टिप्पणीवर खुलासा केलाय, पण तो करताना ते नरेंद्र मोदींनाही बैल म्हणालेत. मी काल बदनापूरमध्ये भाषण करत असताना जनतेमधून काही प्रश्न मला विचारले, तेव्हा मी त्यांना सांगितलं की शेतीतलं उदाहरण त्यांना देऊन मी सांगितलं की शेतीमध्ये दोन प्रकारचे बैल असतात, एक काम करणारा बैल आणि दुसरा काम न करणारा बैल. शेतकऱ्यांनी मला विचारले काम करणारा बैल आम्हाला समजतो, पण न काम करणारा बैल कोणता, तेव्हा मी त्यांना सांगितलं की सांड बैल हा न काम करणारा बैल असतो. आणि जर हा कोण आहे तर एका बाजूला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे काम करणारे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे सांड बैल काम न करणारे. बैलाचे दोन प्रकार असतात, काम करणारा बैल, ना काम करणारा बैल. सांड बैल म्हणजे न काम करणारा. मग आता सांडचा अर्थ यांनी जर कोणताही घेतला असेल आणि त्याचा जर विपर्यास करत असेल तर मला असं वाटतं की आपलं अपयश झाकवण्यासाठी कोणावर तरी खापर फोडणं हा काँग्रेसवाल्याचा जुना धंदा आहे. जम्मू काश्मीरचे लोक सध्या खूप काही सहन करत आहेत, परंतु ज्या दिवशी या सहनशक्तीचा अंत होईल तेव्हा तुम्हाला इथून पळून लावलं जाईल, आमची परीक्षा घेऊ नका, असा खुला इशारा PDPच्या नेत्या मुक्ती मेहबूबा सईद यांनी दिलाय. काश्मीरातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शेजारी राष्ट्रात अमेरिकेसारखी बलाढ्य शक्ती होती, परंतु तिला सुद्धा इथून पळून जावं लागलं, असं सूचक विधान मेहबूबा यांनी केलं आहे. वाजपेयींनी जशी बातचीत सुरू ठेवली होती तशीच ती सुरू राहायला हवी अशी मागणी त्यांनी केली. कहीं नहीं, और यहाँ के लोग बुजदिल नहीं है, हिम्मत वाले हैं, क्योंकि सफल करने के लिए ज्यादा हिम्मत की जरूरत होती है. जो गांधी जी कहते थे कि नॉन वायलेंस के लिए ज्यादा हिम्मत होनी चाहिए, पत्थर उठाने के लिए हिम्मत की जरूरत नहीं है, बंदूक उठाने के लिए चाहे वो आपका बंदूक हो वर्दी में या यहाँ का बंदूक हो नौजवान के हाथ में, उसके लिए हिम्मत चाहिए, सबर के लिए हिम्मत चाहिए, बर्दाश्त के लिए जो भी जम्मू कश्मीर के लोग बर्दाश्त कर रहे हैं. मगर जिस वक्त ये बर्दाश्त का बांध टूट जाएगा तो तब आप ही नहीं रहोगे, मिट जाओगे. बार बार मैं कहती हूँ, बार बार मैं कहती हूँ कि हमारा इम्तिहान मत लो,
सुधर जाओ, समझ जाओ, पड़ोस में देखो क्या हो रहा है, पड़ोस में देखो क्या हो रहा है। इतनी बड़ी ताकत अमेरिका, उनको भी वहां से गोलियां बस्तर लेके वापस जाना पड़ा। और आप, आपको मौका है अभी भी, जिस तरह वाजपेयी जी ने बातचीत शुरू की थी जम्मू कश्मीर में, यहाँ बाहर के साथ भी और यहाँ भी उसी तरह आप भी जम्मू कश्मीर में बातचीत का सिलसिला शुरू। महाराष्ट्रात आजचा सायंकाळी 7 वाजेपर्यंतचा लसीकरणाचा आकडा 10,77,000 इतका होता। 14 ऑगस्टच्या एका दिवसात 9,64,000 लसीकरण करण्याचा स्वतःचाच विक्रम महाराष्ट्राने मोडलाय। आपल्या हेल्थकेअर चॅम्पियन्समुळे हे शक्य होतंय। जसजसा लसींचा साठा उपलब्ध होतोय, ते जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवतायत, या शब्दात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय। तर या होत्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। आपणास बुलेटिन कसं वाटलं याबाबतच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा। आपल्या सूचनांचंही स्वागत। सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला। नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।